जय गणेश। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेली पुण्यनगरी ही खऱ्या अर्थाने गणेशाची नगरी आहे। आणि ही गणेशाची नगरी का आहे तर या नगरीमध्ये भगवान शंकर यांची पुरातन मंदिरे आहेत, त्याचप्रमाणे आदिशक्ती देवी पार्वती माता हिचं पर्वती या टेकडीवर भव्य मंदिर या पुण्यनगरीमध्ये आहे। जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या राजमाता जिजाऊसाहेब आणि छत्रपती शिवराय यांनी सोन्याच्या फाळाने ही पुण्यनगरीची भूमी नांगरली आणि त्या भूमीतून स्वयंभू श्री गणपती बाप्पा प्रगट झाले आणि या पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती बनले। त्यामुळे ही गणपती बाप्पाची नगरी आहे, गणपती बाप्पांचा आशीर्वाद या नगरीवर आहे असं आपण मानत आलेलो आहोत। अशाच सर्व सकल विद्यांचा जो आदिदाता आहे तो आपला सर्वांचा लाडका सर्वांचा आराध्य दैवत असलेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा या पुण्यनगरीमध्ये विराजमान आहे आणि अत्यंत विलोभनीय आणि खूप दिमागदार पद्धतीने बाप्पा मंदिरामध्ये आपल्या सिंहासनावर भक्तांच्या कल्याणाकरता वरद हस्तमुद्रा घेऊन हे प्रगट झालेले आहेत, विराजमान झालेले आहेत। आपल्या सर्वांचं आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं जे विलोभनीय मंदिर बुधवार पेठेमध्ये पुणे शहरामध्ये जे मध्यवस्तीमध्ये जो या शहराचा केंद्रबिंदू आहे मध्यबिंदू आहे अशा ठिकाणी विराजमान आहे। आणि या मंदिराचं एक अनोखं वैशिष्ट्य आहे, गाणपत्य शैलीतलं हे मंदिर हे अष्टकोनी आकाराचं आहे आणि याच्या मागची पार्श्वभूमी हीच आहे। मुद्गल पुराणामध्ये अष्टविकारांचं वर्णन केलेलं आहे आणि हा प्रत्येक अष्टकोनाचा एक एक विकारांशी संबंध आहे जे आपल्या मानवी जीवनाशी संबंधित आहे। यामध्ये प्रामुख्याने काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, त्याचप्रमाणे मीपणा आणि शेवटी अहंकार हे अष्टविकार जे आपल्यामध्ये आहेत याच्यावर जर नियंत्रण मिळवायचं असेल तर मुद्गल पुराण गणराज शरणता हा उपाय सुचवते आणि त्या दृष्टिकोनातून या मंदिराची रचना केलेली आहे। आणि त्याचप्रमाणे मंदिराचा जर आपण कळसाचा जर भाग बघितला तर तो मंगल कलशासारखा आहे, म्हणजे जेणेकरून आपण बाप्पांचं दर्शन घेतलं, बाप्पांची उपासना केली, बाप्पांची आराधना केली तर आपल्यातील अष्टविकारांवर आपण नियंत्रण मिळवू शकतो आणि हे नियंत्रण मिळवल्यानंतर बाप्पांच्या चरणी आपल्याला लीन होता येतं आणि आपल्या संपूर्ण जीवन हे मंगलमूर्तीच्या चरणी मंगलमय होऊन जातं। ही यामागची भूमिका आहे, ही यामागची धारणा आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची प्रथम मूर्ती ही 1893 साली दगडूशेठजींनी लोकमान्य टिळकांच्या हस्ते स्थापन केली आणि उत्सवाला आरंभ झाला। 1896 साली गणपती बाप्पांची दुसरी मूर्ती स्थापन केली गेली आणि त्या मूर्तीपासून लोकवर्गणी सुरू झाली। आणि ही जी परंपरा आहे गणेशोत्सवाची, लोकमान्यांनी जो दिलेला विचार आहे हा लोकमान्यांनंतर खरा आचरणात जर कुणी आणला असेल तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय तात्यासाहेब गोडसे, त्यांचे सहकारी शंकररावजी सूर्यवंशी, मामासाहेब रासने आणि काशिनाथराव रासने यांनी ती विचारधारा पुढे नेली। महाराष्ट्रातल्या गणपती मंडळांना संघटित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। संपूर्ण राजस्थानी मार्बलचं हे मंदिर आहे, अत्यंत बारीक कलाकुसर राजस्थानी कारागिरांनी ही या मंदिरासाठी केलेली आहे। या मंदिराची उंची 81 फूट आहे अशी आहे। या मंदिराला सगळ्या बाजूनी झरोके केलेले आहेत, अत्यंत बारीक सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे आणि पुढच्या बाजूला भगवान शिवपार्वती बाल गणेशाला मांडीवर घेऊन त्या ठिकाणी विराजमान आहेत। त्या दृष्टिकोनातनं या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी हे असंख्य भाविक लोक येत असतात। मंदिराच्या बाहेरनं देखील गणपती बाप्पांच्या मुखदर्शनाची व्यवस्था आपण केलेली आहे। ज्या वेळेला दर्शन रांगेतनं गणपती बाप्पाच्या चौथऱ्यावर पायरीवर येतो प्रवेशद्वाराच्या, त्यावेळेला तिथं भगवान नग्न भैरव हे विराजमान आहेत
आणि असं सांगितलं गेलं की नग्नभैरवांची आज्ञा असल्याशिवाय गणरायांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ आपल्याला घडत नाही. आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जर नजर टाकली तर चांदीकामामध्ये आपल्याला सर्व गणपत्य ऋषी, त्याचप्रमाणे ब्रह्मा, विष्णू, महेश, यक्ष, गंधर्व, किन्नर अशा सर्व देवता बाप्पाला नमन करण्यासाठी, वंदन करण्यासाठी विराजमान आहेत. ज्यांच्यामुळे हा बाप्पा आम्हाला मिळाला ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई, जे पुणे शहराचे ते शेरीफ होते, त्यांची तस्वीर आपण त्या ठिकाणी लावली आहे. आणि एका बाजूला मातोश्री लक्ष्मीबाई, ज्या त्यांच्या पत्नी होत्या, आणि पुणे शहराचा लक्ष्मी रस्ता ज्यांच्या नावाने आहे, त्या लक्ष्मी मातोश्री लक्ष्मीबाईंचं कृतज्ञता म्हणून या दोघांचं आपण तस्वीरी लावलेली आहेत. भक्तांनी अर्पण केलेलं जी चांदी असेल, सोनं असेल, ते आपण गणपती बाप्पांच्या मंदिराला जर आपण आतनं बघितलं तर संपूर्ण चांदीकाम केलेलं मंदिर आहे. आणि ते काम अव्याहतपणे सुरू देखील आहे. आज पण जी भावना आहे ती जपण्याचा प्रयत्न आपण करतोय. जे सुवर्ण अर्पण करतात त्या सुवर्णाचे अलंकारांचे वेगवेगळे सेट्स आपण गणपती बाप्पांना घालत असतो. उत्सवाचे सेट वेगळे असतात, सणावाराचे सेट वेगळे असतात, आणि नित्यपूजेचे सेट वेगळे असतात, जेणेकरून भक्तांचा जो भाव आहे देवाचरणी अर्पण केला तो अबाधित राहावा या दृष्टिकोनातनं या सगळ्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि बाप्पाच्या दर्शनाने त्यामुळेच भक्त अगदी सुखावून जातोय. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा हे समाजातल्या अत्यंत उपेक्षित वंचित घटकांपासून ते समाजातल्या अत्यंत उच्चभ्रू वर्गापर्यंत सर्वांचं आराध्य दैवत आहे. आणि यामुळे या गणपती बाप्पांना जो निधी अर्पण केला जातो लोकांच्या श्रद्धेतनं दानपेटीमध्ये, त्या निधीचा विनियोग आपण समाजातल्या अत्यंत उपेक्षित वंचित आणि जे समाजाकडे आशाळभूतपणे पाहतायत, मदतीची याचना करतायत, अशा लोकांपर्यंत बाप्पांचा प्रसाद म्हणून विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पोहोचवायचा आपण प्रयत्न करत असतो. यामध्ये प्रामुख्याने आपण आरोग्य विभागामध्ये पुणे शहरातलं ससून रुग्णालय जे आहे तिथं रोज 3,000 पेशंटला 2 वेळचं जेवण, चहा, नाश्ता या सुविधा पुरवत असतो. ट्रस्टच्या 11 रुग्णवाहिका आहेत, त्या समाजासाठी पुणे शहर पिंपरींसाठी विनामूल्य आहेत, महाराष्ट्रात डिझेल खर्चामध्ये उपलब्ध आहेत. ट्रस्टचे 2 टँकर आहेत, कारण जो बाप्पांचा आशीर्वाद आहे तो ह्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि ह्या सगळ्या लोकांच्या श्रद्धा जर श्रींचरणे आहेत तर बाप्पांचा आशीर्वाद रूप हे त्यांच्यापर्यंत प्रसाद तो पोहोचला पाहिजे तो करण्याचं कार्य हे अव्याहतपणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने केलं जातं. कारण आपल्या संतांनी जी आपल्याला शिकवण दिली, एक तरी ओवी अनुभवावी, त्या दृष्टिकोनातून दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची जी वाटचाल आहे ती देव मंदिराबरोबर मानवसेवेच्या महामंदिराकडे, इथं श्रद्धा आणि सेवा यांचा संगम झालेला आहे. आणि ह्या संगमाच्या मागे फक्त गणरायांची कृपा आहे, आशीर्वाद आहे, इथं प्रामाणिकपणे हा प्रयत्न होतो आहे. आणि त्यामुळेच ही वाटचाल आपण करू शकतो आहे. हे सर्व गणपती बाप्पाच्या कृपेने घडतं आहे आणि इथं येणाऱ्या असंख्य भक्तांच्या श्रद्धेमुळे तो मोर्या आपल्याला ती प्रेरणा येतो आहे असं मला वाटतं.